अथ षष्ठोऽध्यायः श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। श्री भगवान म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो तो संन्यासी व योगी होय, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे। यम संन्यासमिति प्राहुर योगंतं विद्धि पांडव नैह संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन। हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही। आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे, आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते। ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैवैह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः। स्वतः स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे। बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो। जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः। थंड उष्ण सुख दुःख तसेच मानापमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो। ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः। ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती दगड आणि सोने समान आहे तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते। सुरुन्मित्रार्युदासीन मध्यस्थत्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। सुहृत मित्र शत्रु उदासीन मध्यस्थ
द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकेयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. मन व इंद्रियासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगजिन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही आणि फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. समंकाय शिरोग्रीवं धारयन्न चलौ स्थिरः संप्रेक्षनासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशाकडे न पाहता प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्यमचित्तो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिनिर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो. यदा विनियतं चित्तं आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही, तीच उपमा ईश्वराच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत
परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. सुखमात्यंतिकैयत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. यल्लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. परमात्मा प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्तिरूप अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. तं विद्या दुःख संयोग वियोगयोग संज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण चेतसा. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समंततः. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून शनैशनैरुपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशन्नयेत. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. प्रशांत मनसंयेनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषं. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शं अत्यंतं सुखमश्नुते. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितिरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित आहे व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि
मला तो अदृश्य असत नाही. सर्वभूतस्थितं यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते. जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. अर्जुन उवाच योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहन्न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. चंचलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवत्थृढं तस्याहन्निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल क्षोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे, त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवल्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहंचलं अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मते वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याने मनावर ताबा मिळवलेला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे, आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. कच्चिन्नो भय विभ्रष्टश छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. हे महाबाहो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य चेतानैहुपपद्यते. हे श्रीकृष्ण, माझा हा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही व परलोकातही नाश नाही,
कारण बाबा रे आत्मोद्धारासाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाह शुचीनां श्रीमतांगे हे योग भ्रष्टो भी जायते. योग भ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्माला येतो. अथवा योगी नामेव कुले भवति धीमता एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्याच्याच कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो जन्म आहे तो या जगात निःसंशय अत्यंत दुर्मिळ आहे. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धो कुरु नंदन. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायसे प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेन तेनैव रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. तो श्रीमंताच्या घरात जाऊन जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिला जन्मीच्या अभ्यासामुळे निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो. प्रयत्नाद्यत मानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याति परांगतिम. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. तपस्व्याहून योगी श्रेष्ठ आहे, शास्त्रज्ञाहूनही तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्मे करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगैयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन
तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःशंशयपणे जाणशील ते ऐक. ज्ञानंतेहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वानेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यात कोणी एखाद्या माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतियं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो तिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. एतद्योनी भूताने सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. हे अर्जुना तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजय माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्यांचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पौरुषनृषु. हे अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्रसूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. हे अर्जुना तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. बलं बलवतांचाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्मांना अनुकूल असा काम आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहन्तेषु ते मयि. आणखीही जे सत्व रज आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत
ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज, परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. त्रिभीर गुणमयैर्भावैर एभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जगप्राणी समुदाय मोहित झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही गुणाच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामे तांतरन्ति ते. कारण ही अलौकिक त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे, परंतु जे केवळ मलास निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात. नमान दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते न राधमाः मायया पुरुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. चतुर्विधा भजन्ते माम जनासुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं सच मम प्रियः. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त उत्तम होय, कारण मला तत्त्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमाङ्गतिम्. हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझेच स्वरूप आहे असे माझे मत आहे, कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. कामैस्तैस्तैरुतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्यान्नियतास्वया. त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. यो यो याम यां तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. सतया श्रद्धया युक्तस तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान्हितान. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. अंतवत्तु फलं तेषां त
तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते, तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंती मलाच येऊन मिळतात। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावम जानन्तो ममाव्ययमनुत्तमम्। मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मस्वरूप मला मनुष्यप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात। नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्। आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या मज अविनाशी परमेश्वराला जाणत नाहीत। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन। हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप। हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात। ईशान्त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते रागद्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुकृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्। जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात। साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। जे पुरुष अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह मला अंतकाळीही जाणतात ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। अष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा,
ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म व कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. अधियज्ञ कथंकोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा त्याग कर्म म्हणवतो. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर. उत्पत्ति विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशयः. जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. तस्मात् सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्ध च मय्यर्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःशंशय मलाच मिळशील. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाशरूप दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. कविं पुराणं अनुशासितारं अणोरणीयां समनुस्मरित्यः सर्वस्य धातारं चिन्त्यरूपं आदित्यवर्णं तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियामक सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति
तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये। वेदवेत्ते विद्वान ज्या परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो। सर्वद्वाराणि संयम्य मनोरुधि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देहं सयाति परमांगतिम्। सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून, नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून, परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो। अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः। परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला जात नाहीत। आ ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत। सहस्रयुगपर्यन्तं अहर्यत् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहो रात्र विदो जनाः। ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्रही 1000 चतुर्युगांची असते। जे योगी हे तत्वता जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे असतात। अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके। सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातून उत्पन्न होतात, आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी अर्थात अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात। भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे। हे पार्था, तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो। परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत् सुन विनश्यति। त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही। अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुः परमांगतिम्
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ज्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात। ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय। पुरुषस्स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे। यत्र काले त्वनावृत्तिं आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्यावेळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात ते दोन मार्ग मी सांगेन। अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः। ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची दिवसाची शुक्ल पक्षाची आणि उत्तरायणाच्या 6 महिन्याची अभिमानी देवता आहेत त्या मार्गात मरण पावलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवताकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात। धूमो रात्रिस तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रम संज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते। ज्या मार्गात धुराची रात्रीची कृष्ण पक्षाची आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्याची अभिमानी देवता आहेत त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो। पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो। शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम अन्यया वर्तते पुनः। कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत। यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो। नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यते कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वत जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही। म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टं अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्। योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठण यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निःशंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्म योगो नाम अष्टमोऽध्यायः। आ
अथ नवमोऽध्यायः श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनुसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्। श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो, जे जाणल्याने तू दुःखरूप संसारातून मुक्त होशील। राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्। हे विज्ञानासहित ज्ञान, सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास सोपे आणि अविनाशी आहे। अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य मान निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि। हे परंतपा, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात। मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः। जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे। तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही। न च मत्स्थानि भूतानि पश्यमे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः। ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही। यथाकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय। जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज। सर्व भूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामेकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्। हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो। प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमौ कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्। आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो। जन्मांतानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीन वदासीनम् असक्तन्तेषु कर्मसु। हे अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत। मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते। हे अर्जुना, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते, याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम जानन्तो
मम भूत महेश्वरम। माझ्या परमभावाला न जाणणारे मूर्ख लोक, मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः। ज्याची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात। महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। परंतु हे कुंतीपुत्रा, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात। सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। ते दृढनिश्चय भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणाचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात, तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात। ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथकत्वेन बहुधा विश्वतो मुखम्। दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात, आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात। अहं क्रतुरहयज्ञः स्वधाहमहमौषधं मंत्रोहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम्। श्रौतयज्ञ, स्मार्तयज्ञ, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषधी मी आहे, मंत्र तूप अग्नि आणि हवनाची क्रियाही मीच आहे। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेवच। या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद सामवेद यजुर्वेद सर्व मीच आहे। गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्। प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण पोषण करणारा सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती व प्रलयाचे कारण, स्थितीला आधार निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे। तपाम्यहमहं वर्षं निघृण्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन। मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो। हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे, तसेच सत व असतही मीच आहे। त्रैविद्या माम सोम पाह पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्र लोकम् अश्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगान। तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात। ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात।
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गता गतं कामकामा लभन्ते। ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात जातात। अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात, अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात। अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करतात, निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो। येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्। हे अर्जुना, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवतांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात, परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते। अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्वेनातश्च वन्तिते। कारण सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात। यांति देवव्रता देवान पितृन्यांति पितृव्रताः भूतानि यांति भूतेज्या यांति मद्याजिनोपि माम। देवांची पूजा करणारे देवतांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात, त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही। पत्रं पुष्पं फलंतोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरुतं अश्नामि प्रयतात्मनः। जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो। यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर। शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि। अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील। समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे, मला ना कोणी अप्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रकट असतो। अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः। जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा,
कारण तो यथार्थ निश्चयी असतो, अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. मामि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति पराङ्गतिम्. हे अर्जुना, स्त्रिया वैश्य शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडालादी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम. मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवं आत्मानं मत्परायणः. माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः.